अधिसंख्य पद पर कार्यान्वित कर्मचारियों को न्याय मिले और मंत्रिमंडल में इनके हित में योग्य न्याय मिले, इस हेतु ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन की ओर से राज्यव्यापी नारे निदर्शन आंदोलन किया गया। शिवानंद साहरकर, ऑर्गनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन संघटनेचा मी राज्याध्यक्ष आहो। हे अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांचे, सेवानिवृत्त, सेवेत असणारे, सेवा समाप्त कर्मचारी यांचं हे आंदोलन आहे। आम्ही अनुसूचित जमातीमधील वेगवेगळ्या जातीचे आम्ही लोक आहोत, कर्मचारी आहोत। आमचे जात पडताळणी समितीने आमचे अस्सल जात प्रमाणपत्र हे इनव्हॅलिड केलेले आहेत आणि त्यामुळे आमच्या या कर्मचाऱ्यांना स्थायी करून अस्थायी केलेला आहे। 11 महिन्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेला आहे। त्यानंतर 21 डिसेंबर 2019 जो GR काढण्यात आला होता, या GR नुसार सेवा समाप्त जे कर्मचारी होते शासनामधले, त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं असं या GR मध्ये लिहिलेलं आहे। परंतु अजूनही शासनाच्या विविध विभागांनी त्या सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही। पुन्हा 21 डिसेंबर 2019 नंतर जेवढे आजपर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्या लोकांना पेन्शन, ग्रॅज्युटी, रजारोखीकरण आणि सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ मिळालेले नाही आणि त्यामुळे आज 31 महिन्यापासून या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा परिवार एक उपाशी आहे। यांच्या या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याजवळचा आज जगण्या मरण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो, आज जो आमचा 22 तारखेला महाराष्ट्रातील प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या पुढे आमचा धरणे आंदोलन हा कार्यक्रम आहे आणि यामार्फत अधिवेशन मुंबईला सुरू आहे। या अधिवेशनामध्ये आवाज आमच्या या आपल्या लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी उचलावा हा आमचा हेतू आहे। अधिसंख्य पदाचा प्रश्न सॉल्व करण्याकरिता, सोडवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मागचं जे सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार, त्यावेळेस माननीय छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, एक अभ्यासगट नेमला होता आणि या अभ्यासगटाचा अहवाल महाराष्ट्र शासनाला नोव्हेंबर 2021 प्राप्त झालेला आहे। परंतु अजूनही 10 महिने झालेले आहे, परंतु या अहवालावर महाराष्ट्र शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आमच्या या सेवानिवृत्त अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न खूपच जटिल झालेला आहे। त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे आणि हा प्रश्न, हा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत त्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशन सुरू आहे तिथे गाजावा, यासाठी आम्ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसपुढे आम्ही आंदोलन करत आहोत। नागपूरला सुद्धा या इथे संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत।